मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे या परदेशी नागरिकांनी पुस्तकांमध्ये नव्वद हजार अमेरिकी डॉलर लपवून ठेवले होते यासोबतच त्यांच्याकडून दीड किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे या दोघांनाही अटक करण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे